चाळीसगाव तालुक्यातील मेवणबारे येथे पकडलेल्या गुटखा प्रकरणातील अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी दिली अधिक माहिती अशी की गेल्या आठवड्यात चाळीसगाव तालुक्यातील मेवणबारे येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या खोट्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला होता यात तब्बल सुमारे पन्नास लाखाहून अधिक असलेला गुटका पोलिसांनी हस्तगत केला होता यात आमदार मंगेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून मेवणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यातील मेवणबारे येथे पकडलेला ट्रक जळगावात नेण्याऐवजी मेवणबारे पोलिसात का नेण्यात आलं नाही स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यातील मेवणबारे येथे पकडलेला ट्रक जळगावात नेण्याऐवजी मेवनबारे पोलिसात का नेण्यात आला नाही या संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्षेप घेतला या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी चौकशी करून तब्बल आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे यात मेवनबाऱ्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सात कर्मचारी यांचा समावेश आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक यांनी बोलताना माहिती दिली